कोल्हापुरातल्या नर्सरी बागेत आपली समाधी असावी अशी छत्रपती शाहू महाराजांची इच्छा. त्यांच्या मृत्यूला 94 वर्ष होती, पण त्यांची समाधीची इच्छा अजूनही पूर्ण झाली नाही. शाहू महाराजांचे स्नेही आणि छत्रपती घराण्याचे राजगुरु रघुपती पंडित महाराज यांचं निधन झालं, त्यावेळी शाहू महाराजांनी हा ठराव केला. नर्सरी बागेत पंडित महाराज आणि त्यांच्या समाधी शेजारी आपलीही समाधी बांधावी असं त्यांनी म्हटलं होतं. या ठरावाचा उल्लेख राजर्षी शाहू महाराजांचे निवडक आदेश भाग 1 मध्ये आढळतो. सगळ्यांची समाधी स्मारक ही नर्सरी बागेमध्ये तयार केलेली होती आणि याच ठिकाणी शाहू महाराजांनी स्वतःची समाधी स्मारक असावं अशी इच्छा व्यक्त केली होती. पण दुर्दैवानं आजपर्यंत ते काम पूर्ण झालेलं नव्हतं. पण आता गेल्या 2 वर्षामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने ते काम हाती घेतलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीतून होईल अशी आशा आहे. लोकप्रतिनिधींना आता जागा आली. गेल्या वर्षी महापालिकेनं समाधीचं काम सुरू केलं. विविध विकास कामं या ठिकाणी करण्याचा पालिकेचा मानस आहे, पण आजवर फक्त चौथऱ्याचंच काम झालंय. बजेटमध्ये थोडा थोडा निधी उपलब्ध करून हे काम पालिकेनं कसं बसं सुरू ठेवलंय, पण निधी अभावी काम रखडलंय. आमच्या प्रशासनाला तसे आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर हे काम पूर्ण झालं पाहिजे. गेली 100 वर्ष झाली. ही शाहू महाराजांची इच्छा होती की आपलं समाधीस्थळ तिथं झालं पाहिजे, यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत आणि यापुढेही आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याबद्दल निवेदन देऊन जवळजवळ 10 कोटी ची तरतुदीची मागणी आम्ही करणार आहोत. महाराजांचे वंशज, महाराजांचा वारसा चालवणाऱ्या आणि त्यांच्या विचारांचं राजकीय भांडवल करणाऱ्या लोकांचे डोळे कधी उघडणार कुणास ठाऊक. कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.